न्यूट्रोसोटिकल काय असतात हे थोडंसं समजून घेऊ. आता न्यूट्रोसोटिकल अशा गोष्टी असतात, असे काही फूड कंपोनेंट्स असतात जे वेगवेगळ्या आजारांपासून प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतात. सो याचे इतके हेल्थ बेनिफिट्स आहेत की तुम्हाला जर का सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर टोमॅटो जो आहे, टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपिन आहे. आता संपूर्ण टोमॅटो खाणं आणि फक्त त्यातनं लायकोपिन काढून तुम्हाला देणं, तर लायकोपिन हा एक एक न्यूट्रोसोटिकल आहे. हळद असेल तर हळदमध्ये कुर्कुमिन आहे. हळद, संपूर्ण हळद खाणं आणि फक्त त्यातनं कुर्कुमिन काढून तुम्हाला देणं सुपर एक्स्ट्रॅक्ट स्वरूपात. तो अशा पद्धतीने जे आपल्या खाण्यापिण्यातल्याच ज्या वस्तू असतात, आहारातल्याच ज्या वस्तू असतात, त्याचा सुपर एक्स्ट्रॅक्ट काढून जे डिझाईन केलं जातं त्याला आपण न्यूट्रोसोटिकल्स म्हणतो. आता हे न्यूट्रोसोटिकल्स करतात काय, तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला प्रिव्हेंट करतात, म्हणजे आजारी पडू नये म्हणून ही काळजी घेतात. त्याचसोबत हे खूप सारे असे हेल्थ बेनिफिट्स देतात जे आपण म्हणतो की न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे जी वाढत चालली आहे त्याच्यावर काम करतात. आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे जे आपण आता सुरुवातीपासून जे हेल्थ प्रॉब्लेम्स बघितले, उंची कमी असेल, डोळ्यांची समस्या असेल किंवा वजन कमी असेल, या ज्या काही आपण समस्या पाहिल्या त्या सगळ्या समस्यांवर हे न्यूट्रोसोटिकल्स आपल्याला हेल्प करतात. सो हे जे हेल्थ केअर न्यूट्रोसोटिकल्स आहेत याच्यामध्ये जी एक्सपर्टीज आहे आज मार्केटमध्ये ती नेटसर्फ रिसर्च लॅबची, ज्यांची ज्यांच्याकडून आपण हे सप्लिमेंट्स आपण तुम्हाला रेकमेंड करतोय. त्याचबरोबर हा ब्रँड जो आहे त्याला बेस्ट हेल्थ केअर ब्रँड 2021 म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे. इकॉनॉमिक टाइम्स थ्रू म्हणजे एका नावाजलेल्या ह्यातून हे सिद्ध झालेलं की हा बेस्ट ब्रँड आहे. आणि हे आतापर्यंत 2 वेळा बेस्ट ब्रँड ऑफ द इयर, म्हणजे आज मार्केटमध्ये तुम्ही म्हणत असाल हजारो कंपनी आहेत, मग नॅचरमोर का, तर नॅचरमोर इज द बेस्ट ब्रँड ऑफ 2021, त्यामुळे नॅचरमोर हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि याचे ब्रँड अम्बॅसिडर देखील सेफ अली खान आणि करीना कपूर आहे. सो यातून लक्षात येतं की हा एक खूप स्ट्रॉंग ब्रँड आहे. आता याच्या थ्रू तुमच्या लहान मुलांसाठी एकच न्यूट्रोसोटिकल अवेलेबल आहे, ते म्हणजे एक चॉकलेट प्रोटीन आहे, चॉकलेट कुकी फ्लेवरचं प्रोटीन पावडर आहे, ज्यामध्ये काय काय आहे ते आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि हे तुमच्या मुलांसाठी हेल्दी बोन्स, हाडे बळकट करण्यासाठी, मसल स्ट्रॉंग करण्यासाठी, कारण प्रोटीन हा स्टोर होतो मसल्समध्ये, त्याचबरोबर तुमची इम्युनिटी वाढवण्याकरिता हे प्रोडक्ट खूप हेल्पफुल आहे. तो असं म्हणतं ईट राईट अँड ग्रो स्ट्रॉंग, जर का योग्य खाऊ तर एक चांगल्या पद्धतीने वाढ व्यवस्थित करायला हे प्रोडक्ट तुम्हाला हेल्प करणार आहे. सो यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, काय काय ह्यातले घटक आहेत ते थोडंसं समजून घेऊ. ह्याच्यामध्ये 5 प्रकारच्या प्रोटीनचा ब्लेंड आहे, ज्यामध्ये सर्वात पहिला आहे व्हे प्रोटीन. आणि मोस्टली आता लहान मुलांसाठी व्हे प्रोटीन त्या फॉर्ममध्ये डिझाईन करणं आजपर्यंत फार, म्हणजे तुम्ही बघाल तर एकही कंपनी नाही मार्केटमध्ये सॉरी जी लहान मुलांसाठी प्रोटीन पावडर बनवून देते, जी पण व्हे फॉर्ममध्ये. लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे, व्हे फॉर्ममध्ये किंवा त्यामध्ये व्हेचा घटक वापरलेला आहे, एकही बाजारात कंपनी अशी नाही आहे. सो व्हे हा सगळ्यात स्ट्रॉंग इम्पॉर्टंट सोर्स आहे, प्युअर सोर्स आहे. आता व्हे म्हणजे काय असतं, जेव्हा आपण दुधातून पनीर काढतो, म्हणजे भरपूर लोकांनी घरात बघितलं असेल दूध बनवताना जे पनीर काढलं जातं, जे पाणी राहतं त्या पाण्याला प्रोसेस करून त्यातनं जे बाजूला काढलं जातं दॅट इज व्हे. त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे दूध पनीर काढल्यानंतर जर पाणी वेस्ट करायचं नसेल बिकॉज दॅट इज अ प्युअर व्हे, तर ते तुम्ही पिऊ पण शकता. त्याचबरोबर तुम्ही ते तुमच्या भाकरी बनवताना वापरू शकता, तांदूळ शिजवत असाल, भात बनवत असाल त्यात वापरू शकता. तर व्हे हे खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे प्रोटीन्स, जे आपण नॅचरमोरमध्ये वापरलेलं आहे आणि असं वापरणारी बाजारातली अजून दुसरी कुठली कंपनी माझ्या तर माहितीत नाही. दुसरं आहे राईस, भाताचा पासून पण ह्यात प्रोटीन वापरलेलं आहे. त्यानंतर पी म्हणजे शेंगदाणे, त्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर सोया, सोयामध्ये पण खूप चांगले प्रोटीनचे सोर्सेस आहेत, संपूर्ण अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर अवेलेबल आहे. त्याचबरोबर मिल्क, आणि ह्या 5 गोष्टींच्या पासून तयार केलेलं प्रोडक्ट आहे, म्हणजे प्रोटीन पावडर. अजून बरंच काही ह्यामध्ये वापरलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन आहे. प्रोटीन सोबत आणखीन काय, आता प्रोटीन कुठे कुठे कामाला येतो, तर भरपूर ठिकाणी कामाला येतो. तुमचे केस बनवायचे असतील प्रोटीन कामाला येतो, स्किन असेल प्रोटीन कामाला येतो, मसल्स डेव्हलप करायचे प्रोटीन कामाला येतो, हेमोग्लोबिन वाढवायचं आहे प्रोटीन कामाला येतो, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स मेंटेन करायच्यात प्रोटीन कामाला येतो. कारण आज काही मुलं आहेत 10-12 वर्षाची ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स मेंटेन होत नाही आहेत, विचार करा, तिथे देखील हा प्रोटीनचा जो कंटेंट आहे तो कामाला येतो. त्याचबरोबर यामध्ये 13 व्हायटमिन्स आणि 10 मिनरल आहेत. आता 13 एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटमिन्स तुम्हाला एका जारमध्ये मिळतात आहे, म्हणून भरपूर वेळा जे लहान मुलांमध्ये जे बाबा सिलेक्टेड खाणारी मुलं असतात, हे खाणार हे नाही खाणार, मग ती जे व्हायटमिनची डेफिशियन्सी राहते त्यामुळे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात, तर एवढ्या प्रकारचे व्हायटमिन्स आणि एवढ्या प्रकारचे मिनरल्स तुम्हाला एका चम्मचमध्ये मिळतात, वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला यातून मिळणार आहे ब्राह्मी, ब्राह्मी ही ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कामाला येते.
त्यानंतर ब्राह्मीचा वापर केल्यामुळे स्मरणशक्ती कॉन्सन्ट्रेशन पॉवर ह्यावर फायदा होतो. अश्वगंधा उंची वाढवणे असेल, वजन वाढवणे असेल, एनर्जी लेवल्स वाढवणे असेल यासाठी कामाला येते. ओमेगा थ्री डीएचए आणि ते पण व्हेज सोर्स मधून. ओमेगा थ्री डीएचए मोस्टली नॉनव्हेज सोर्स पासून वापरलं जातं, इथे आपण व्हेज सोर्स म्हणजे आता ह्यात काय तर ग्रीन एल्गे. ग्रीन एल्गेला काय म्हटलं जातं, समुद्री शेवाळ म्हटलं जातं. आता तुम्ही जर म्हणाल तर ओमेगा थ्री नॉनव्हेज मधून जे बाजारात सप्लिमेंट्स आहेत तर मोस्टली काय वापरलं जातं, फिश च्या स्वरूपातून ओमेगा थ्री डी एचे वापरलं जातं. पण आपल्या कंपनीचे जर तुम्ही सांगितलं आर एन डी एक्सपर्टी एवढी चांगली आहे, तुम्ही विचार करा मासा खाल्ल्यामुळे ओमेगा थ्री मिळतोय, खरं आहे का? खरे. पण हा ह्याच्या पुढचा विचार कंपनीने केला, मासा काय खातो बाबा, मासा समुद्री शेवाळ खातो, बरोबर ना? मग मासा जे खातो तेच जर तुम्हाला डायरेक्टली दिलं तर तुम्हाला आणखीन फायद्याचं आहे, राईट? सो ओमेगा थ्री डी एचे आपण व्हेज सोर्स मधनं तुम्हाला दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला एका जार मध्ये मिळणार आहे, ज्यामुळे ह्याचा एक चम्मच तुम्हाला एवढं सगळं मिळवून देणार आहे. मी परत एकदा थोडंसं दाखवतो तुम्हाला काय काय मिळणार आहे. तर बघा, 5 प्रकारचे प्रोटीन आहेत, त्याचबरोबर 13 व्हिटॅमिन्स, 10 मिनरल्स आहेत, त्याचबरोबर ब्राह्मी, अश्वगंधा, ओमेगा थ्री डीएचए संपूर्ण एका जार मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्हाला हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह देखील राहतं. त्याचबरोबर पुढे जर जायचं म्हटलं तर ह्याची टेस्ट, जसं मी म्हटलं की मुलांना काय पाहिजे, हेल्दी कॅन बी टेस्टी, ही मानसिकता त्यांची तयार करा. कारण बाजारातलं तुम्ही कुठलं तरी टॉनिक आणून द्याल किंवा काहीतरी दुसरं आणून द्याल, कदाचित ते त्यांना पिलंच जाणार नाही, काय उपयोग आहे? आणि भरपूर वेळा हा पालकांचा प्रश्न असतो की मुलांसाठी आम्ही असं काहीतरी आणलं होतं पण ते त्यांना टेस्टी लागलं नाही आणि म्हणून ते पित नाही. तर हे चोको कुकी फ्लेवर मध्ये असल्यामुळे हे खूप टेस्टी आहेत. आणि जसं मी सांगतो नेहमी की हेल्दी कॅन बी टेस्टी, तर हे त्या पॅरामीटरला हे थांबतं, खरं उतरतं असं प्रॉडक्ट आहे. त्याचबरोबर हे का घेणं गरजेचं आहे, तर बघा आज आपल्या मातीतच न्यूट्रियंट शिल्लक राहिले नाहीत, कारण शेतकऱ्यांनी एकसारखी पिकं घेण्यावर भर दिलेला आहे. आता त्या तो विषय पूर्ण वेगळा आहे, पण मातीतच तेवढे न्यूट्रियंट्स राहिले नाहीत, त्यामुळे तुम्हाला अन्न पदार्थातून मिळतील कसे यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन सप्लिमेंटची गरज पडते. त्याचबरोबर तुम्ही ओव्हरवेट असाल पण तुम्ही अंडरनरिश असू शकता, म्हणजे वजन तर वाढलंय पण वजन वाढून तुमच्या एनर्जी जर वाढत नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की काही पालकांचं म्हणणं आहे, नाही नाही हा तर एकदम धड दाखत आहे, फिट आहे, ह्याला कशाला ह्या प्रोटीनची गरज आहे, तर त्याला देखील ह्या प्रोटीनची गरज असू शकते. बिकॉज ओव्हरवेट असून देखील तो अंडर नरिश आहे. त्याचबरोबर कॅल्शियम डेफिशियन्सीवर जर काम नाही केलं तर ऑस्टिओपोरोसिस होणार आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कॅल्शियम डेफिशियन्सीमध्ये जर राहाल तर भविष्यात जाऊन मुलांना ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सीवर काम करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं 10 वेगवेगळे मिनरल्स आहेत, त्यापैकी कॅल्शियम आहे. आयर्न डेफिशियन्सी राहिलं तर ॲनिमिक होणार आहे. आणि जसं मी सांगितलं आयर्न पण आहे आणि प्रोटीन पण आहे. आणि हेमोग्लोबिन हा जो शब्द आहे, हेम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, ह्या दोन शब्दांपासून हेमोग्लोबिन तयार झालाय. जो तुमचे जो ॲनिमिक होऊ देत नाही, म्हणजे हेमोग्लोबिन मेंटेन राहिलं तर तुमचं ॲनिमियाची तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. त्याचबरोबर एक सर्वात धक्कादायक एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा मुलं जास्त प्रमाणात साखर खातात, लक्षात घ्या, किंवा बऱ्याच वेळा हे व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त प्रमाणात, म्हणजे मी व्हेज नॉनव्हेज असं काही विरोध करत नाही, तुम्ही व्हेज असू शकता नॉनव्हेज असू शकता, अगेन इट इज दोन्ही हेल्दी आहेत. मी तर म्हणेन मोस्ट प्रेफरेबल व्हेजिटेरियन डाएट आहे, बट व्हेज डाएटमध्ये जर तुम्ही प्रोटीन डेफिसिटमध्ये आहात तर हे मात्र तुम्हाला ह्याच्यावर मात्र काम करणं गरजेचं आहे. कारण प्रोटीन डेफिसिट चालणार नाही व्हेज असो किंवा डाएट नॉनव्हेज असो. सो बॉडीची जी क्रेविंग आहे साखरेची, ही जेव्हा वाढते तर रिझन आहे की प्रोटीन डेफिसिटमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर तुम्हाला गोड जास्त खाण्याची इच्छा होती. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रोटीन व्यवस्थित मॅनेज कराल तुमची गोड खाण्याची इच्छेवर कंट्रोल येईल. कारण जास्त प्रमाणात गोड खाणं हे तुमच्यासाठी कुठल्याही दृष्ट्या हेल्दी असू शकत नाही. म्हणून बघा व्हेजिटेरियन लोकांमध्ये मोस्टली व्हेज प्रत्येक ह्याच्यामध्ये साखर ॲड केल्याचं प्रमाण जास्त असतं आणि जे कालांतरने त्यांच्यासाठी अनहेल्दीच सिद्ध झालेलं आहे. सो या सर्व कारणांमुळे तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्सचा विचार करणं गरजेचं आहे. आपण पुढच्या पार्टकडे वळूया. जसं आपण बघितलं हे कितीतरी प्रॉब्लेम्सवर आपलं एक नॅचरमोर काम करतं, पण डोळ्यांच्या समस्या ज्या वाढतात, आता डोळ्यांच्या समस्या मुलांमध्ये ओळखायच्या कशा? मूल जर सारखं म्हणतंय की माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, तर हे बहुतेकदा कारण असू शकतं, कदाचित त्याला डोळ्याचा त्रास सुरू झालेला आहे म्हणून डोकेदुखी वाढलेली, किंवा डोळ्यांची जळजळ वाढत चालली, डोळे कोरडे राहतात, डोळे लाल होतात, आता ब्लरी विजन होतंय, कदाचित त्याला स्पष्ट दिसत नाहीये, किंवा मान दुखतीये, शोल्डर्स दुखते, बॅक दुखती, हे सगळे रिझन्स आहे ज्यातून तुम्ही ओळखायला हवं. हे सगळे सिग्नल्स आहेत की बाबा आता मुलांच्या डोळ्यांची समस्या दिसायला लागली. ही जर का तुम्हाला दिसत असेल तर इथे मात्र आपल्याकडे खूप जबरदस्त सोल्युशन आहे. आणि स्पेशली 8 वर्षांवरील मुलांकरिता हे आहे. 8 वर्षांच्या आतील मुलांकरिता आपलं नॅचरमोर तुम्ही द्या.
त्या 8 वर्षांच्या वरील मुलांकरिता आय केअर म्हणून आपल्याकडे सप्लिमेंट आहे. आता यात काय आहे, मुळात हे काय करतं तर बाबा विजनवर काम करतं, तुमची नॉर्मल विजन करण्यासाठी हेल्प करतं, रेटिनाचं जे फंक्शनिंग आहे हे डेव्हलप करतं, ब्लू लाईटने जे डॅमेज होतं याच्यावर काम करतं. बिकॉज आपण सगळे डिजिटल एजमध्ये आहोत, आज मुलांचं शिक्षण देखील ऑनलाईन आहे. डोळ्यांमुळेला थकवा आला की संपूर्ण शरीर थकल्यासारखं होतं. म्हणजे हे विचार करा, ही दृष्टी, ही सृष्टी जी आहे आपण या दृष्टीविना पाहू शकत नाही. म्हणजे इतकं महत्वाचं आहे ह्या दृष्टीचं महत्व. आणि त्याच्यावर जर का ताण आला तर म्हणजे इतका थकवा येतो की तुम्हाला समजून येत नाही. आणि मुलांच्या बाबतीत हे आपल्याला नोट करावं लागेल. आणि इथे मात्र जर आय केअरचे इन्ग्रेडियंट्स पाहिजे झाले तर यात आमलकी आहे, जे आयसाईट इम्प्रूव्ह करायला काम करतं, कॅटरॅक्ट होऊ नये म्हणून काम करतं. म्हणजे मोठ्यांसाठी पण काम करतं का? हो, लहान मुलांसाठी बिबदकी आहे जे ओव्हरऑल आय नरिशमेंट म्हणून काम करतं. हरित की जे डोळ्यांसाठी जे न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक जेवढे कंटेंट आहेत त्यात आयुर्वेदिक कंटेंट मधला जो किंग आहे तो हरितकी आहे, तो ह्यात वापरलेला आहे. भृंगराज आहे जे आय डिसऑर्डर्स वर काम करणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मोरिंगा आहे. अगेन मोरिंगा जसं मी सांगितलं ग्रीन एल्गे टाईप, हा पण एक ग्रीन पदार्थ आहे. मोरिंगा म्हणजे शेवग्याला मोरिंगा म्हटलं जातं. त्यातून पण ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. त्याचबरोबर अगेन ह्यातलं सुपर एक्स्ट्रॅक्टच वापरतोय आपण. बिलबेरी, वेगवेगळ्या बेरीज फायद्याच्या असतात. ज्या डोळ्यांच्या इथल्या बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात तिथला रक्तपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी बिलबेरी काम करतात. सर्वात महत्वाचे आहेत दोन कंटेंट आहेत, दॅट इज ल्युटिन अँड झेक्झांथिन. हे दोन महत्वाचे कंटेंट ह्यात ऍड केलेले आहे. कारण जगामध्ये जर का तुम्ही सर्च कराल डोळ्यांसाठी, जर का न्यूट्रासुटिकल सर्च कराल तर दोन टॉपचे न्यूट्रासुटिकल आहेत, जागतिक दर्जाचे न्यूट्रासुटिकल आहेत, दॅट इज ल्युटिन अँड झेक्झांथिन. त्याचबरोबर कुरकुमिन आहे, जे ड्राय आय सिंड्रोम्स जे होतात, कोरडे डोळे राहणे असतील, किंवा अगेन रेटिनावर पण हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, किंवा शुगर रिलेटेड आजकाल लहान मुलांमध्ये पण डायबिटीसचं प्रमाण होतं, तिथे त्या रिलेटेड डोळ्यांच्या तक्रारीवर पण हे काम करतं. सो जसं मी सांगितलं यामध्ये ल्युटिन अँड झेक्झांथिन जे आहे ते जगातल्या टॉप दर्जाचे न्यूट्रासुटिकल्स मानले जातात. डोळ्यांच्या रिलेटेड जे काय तुम्ही न्यूट्रासुटिकल्स घ्याल त्याच्यामध्ये हे टॉप दर्जाचे आहेत. बिकॉज हे न्यूट्रासुटिकल तुमच्या हेल्दी आईजवर काम करतात. आता हे जे न्यूट्रासुटिकल्स आहेत हे जर का तुम्हाला अन्न पदार्थातून घ्यायचे झाले, जसं मी सांगितलं न्यूट्रासुटिकल हे खाण्याच्या पदार्थातूनच बनवले जातात, म्हणून हे प्रोडक्ट पूर्णपणे सेफ आहे. कारण यात आयुर्वेदिक आणि न्यूट्रासुटिकल जे फूड आयटम्स मधून डिराईव्ह केले जातात ह्याच दोन गोष्टी वापरलेले. तर तुम्हाला काय काय खावं लागेल बघा, तुम्हाला पालक घ्यावे लागेल, त्यानंतर कॉर्न आहे, ग्रीन पीज आहे, ब्रोकोली आहे, ह्यातले कितीतरी पदार्थ हे भारतात मिळत देखील नाही, त्यातून हे मिळणार, त्याऐवजी मग आपण त्या गोळीतून हे मिळवू शकतो. पण तरी देखील तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणखीन काय खाण्यात जर तुम्ही खाऊ शकता तर फिश खाऊ शकता, वॉलनट्स म्हणजे अक्रोड घेऊ शकता, गाजर घेऊ शकता, अंडी, त्यानंतर जर सीड्समध्ये चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, सिट्रस फ्रुट्समध्ये लेमन्स आहे, ऑरेंजेस आहे, लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स, ज्यात प्रामुख्याने पालकचा समावेश असणं गरजेचं आहे. हे जर का तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आपल्या आयकेअरची एक गोळी ह्या गोष्टी जरी मुलांना सुरू केल्या तरी देखील मुलांना खूप चांगला फरक डोळ्यांसाठी भेटणार आहे. त्याचबरोबर मुलांचे डोळे हेल्दी राहण्याकरिता त्यांचं मी हेल्दी डाएट तुम्हाला सांगितलेलं आहे, झोप प्रॉपर प्रमाणात पाहिजे, थोडंसं बाहेर निघालं पाहिजे, भलं लॉकडाऊन आहे तरी त्यातल्या त्यात तुम्ही जर का टेरेसवर जाऊ शकता टेरेसवर जा, किंवा थोडंसं बाहेर निघा, थोडंसं तुम्हाला तिथल्या तिथं तुमच्या प्रिमायसिसमध्ये बाहेर निघणं फार फार गरजेचं आहे. इवन कंटिन्यू जर तुम्ही स्क्रीन टाईम तर लिमिट कराच, पण कंटिन्यू तुम्ही स्क्रीनकडे पाहता तर तो थोडासा मधून मधून, हे झालं आपलं शॉर्ट विजन, मधून थोडंसं लांब पाहणे देखील गरजेचं आहे. थोडंसं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेग्युलर आय चेकअप देखील आवश्यक आहे जर का हे सगळं करून त्रास थांबत नसेल तर. म्हणून हे सगळ्या गोष्टींसोबत जे मी तुम्हाला आयकर रिकमेंड केलं याचा एक गोळी वापरायची, फक्त झोपताना एक गोळी घ्यायची लहान मुलांनी, अँड सोबत आपली प्रोटीन पावडर. डोळ्यांच्या नंबर जे काय असतील 8 वर्षापासून एक गोळी, अबाव 18 ह्या दोन गोळ्या तुम्हाला चालतात. पुढे मुलांचे स्किन्सचे प्रॉब्लेम्स देखील आपण बघतोय अलीकडच्या काळात, झालं आतून न्यूट्रिशन असेल का असेल, पण बाहेरून पण काही केमिकलचे गोष्टी वापरल्या जातात, जसं की केमिकलचे साबण वापरले जातात, केमिकलचे सगळ्या गोष्टी आज वापरल्यामुळे मुलांची स्किनवर पण प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. जसं आपण म्हणतो फंगल इन्फेक्शन होत आहे किंवा स्किनवर रॅशेस येतात, तर त्याकरिता नेटसर्फचा ग्रेड 1 एक सोप आहे जो तुम्ही मुलांना वापरा. दुसरा कुठला साबण वापरायची गरज नाही. हा एक कम्प्लीट सोप आहे, ग्रेड 1 आहे, पीएच बॅलन्स आहे, पॅराबेन सल्फेट सारखे भयंकर केमिकल्स देखील यामध्ये नाही आहेत जे मोस्टली सगळ्या साबणांमध्ये असतात. अँड सर्वात महत्वाचं ह्या वॉलनट स्क्रब देखील ऍडेड आहे, ह्यामध्ये व्हायटमिन थेरपी आहे.
एक मिनरल कॉकटेल आहे जे तुम्हाला नरिशमेंट पण देणार आहे. त्याचबरोबर मुलांचे आपण ओरल हेल्थच्या समस्या बघितल्या, भले आतून न्यूट्रिशन मध्ये तुम्ही काही गोष्टी कराल पण बाहेरून देखील एक पूर्णपणे फ्लोराईड अँड सल्फेट फ्री पेस्ट मुलांसाठी गरजेचे आहे. तर ती एक हर्बल डेंटल पेस्ट देखील नेटसर्फच्या हब्स अँड मोर कॅटेगरीमध्ये आहे. यातून आपल्याला लक्षात येतंय की मुलांसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये नेटसर्फचे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले. पण हे सगळं जर असेल त्याचबरोबर हेल्दी लिव्हिंगसाठी आपलं गोल जे आहे हे वे ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे, म्हणजे हेल्थसाठी आपण कशा पद्धतीची जीवनशैली वापरतो हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या जीवनशैली रिलेटेड जे आज प्रामुख्याने एक मोठा आजार मुलांमध्ये सापडतो तो म्हणजे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता. मोठ्यांचं तर ठीक आहे पण आज लहान मुलांना देखील पोट साफ होत नाही. माझ्याकडे असे फोन्स येतात की दोन दोन दिवस मुलांना शौचास होत नाही, म्हणजे हे खूप रिस्की आहे. आणि मुलं तर सातत्याने खातात आहे, म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा एखादा अन्न पदार्थ जो आज खाल्लेला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बाहेर गेला पाहिजे ना, जर दोन दोन दिवस पोटात राहत असेल तर तो सडून जात असेल आणि तो आतड्यांचं काय नुकसान करत असेल, ओव्हरऑल किती टॉक्सिन शरीरामध्ये निर्माण करत असेल. आणि हे का होतंय तर बऱ्याचशा आपल्या खाण्यापिण्यातल्या चुका आहेत किंवा जे गॅप आहे न्यूट्रिशनमध्ये त्याच्यामुळे पण हे होतंय. तर प्रोटीन पावडर तर झालंच, पण त्याबरोबर अशा प्रॉब्लेम्स असतील तर काय केलं पाहिजे, तुमच्या मुलांच्या आहारामध्ये फळं वाढवली पाहिजे. आणि मोस्टली असे फळं जसं की पियर आहे, पियर्स आजकाल इझिली अवेलेबल होतात, ॲपल्स पण एक चांगला ऑप्शन आहे, त्याचबरोबर पपया पण एक खूप चांगला हेल्दी ऑप्शन आहे मुलांसाठी. पाण्याचं इंटेक वाढवा, फायबर इंटेक वाढला पाहिजे जो फ्रूट्सच्या माध्यमातून व सलाडच्या माध्यमातून वाढतो. आता हीटिंग पॅडच्या ऐवजी आपण इथं सजेस्ट करू की असं गरम पाणी टाकून जर तुम्ही पोटावर हलका शेक दिला, पोटावर द्यायचा हा, फक्त पोटाच्या भागावर द्यायचा आहे. आणि ऑइल मसाज जर तुम्ही आंघोळीच्या आधी दिली आणि ज्यात करून तर का तुम्ही त्याच्या पोटाच्या भागावर फक्त आता इथे सोडायचं नाही आहे, फक्त तेल लावून सोडायचं आहे, तर त्या गोष्टी देखील. आणि ओव्हरऑल जरी तुम्ही तुमच्या मुलांची आंघोळीच्या आधी मसाज जर केली, भरपूर वेळा आपण लहानपणी केली मग मोठे झाले म्हणजे करायची नाही, हे चुकीचं आहे. आणि इथे तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापर तुम्ही करू शकता. तर कॉन्स्टिपेशनवर तुम्ही घरगुती उपाय हे करणं गरजेचं आहे. आता काही थोडंसं जसं मी सांगितलं की फूड मार्केटिंग किती चुकीच्या पद्धतीने केलं जातं, आपले पैसे चुकीच्या ठिकाणी चाललेत. योग्य ठिकाणी आज आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत मुलांसाठी, पण कशा पद्धतीने हे चाललेत आणि कुठल्या गोष्टींवर किती मार्केटिंग केलं जातं वर्ल्ड वाईड बघा. 1% मार्केटिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं केलं जातं, 9% आदरपोट, 40% मार्केटिंग लहान मुलांच्या प्रोडक्ट्समध्ये फास्ट फूडचं केलं जातं, आणि 51% शुगर ड्रिंक्स शुगरी आयटम्सचं केलं जातं, जे तुम्हाला दाखवताना दाखवलं जातं खूप भारी. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की आणि इथे तुम्ही पैसे घालवताय मग नॅचरमोर का नाही, नॅचरमोर एक तुम्हाला हेल्दी ऑप्शन आहे जिथे तुमचे पैसे वाचणार आहेत आणि चांगलं काहीतरी मिळणार आहे. सो हे न्यूट्रेला आहे, जर तुम्ही बघाल इथे व्यवस्थित भरपूर वेळा ह्याची जाहिरात केली जाते की बाबा प्रोटीन रिच आहे, हॅझलनट आहे. तर तुम्ही बघा इथे 100 ग्रॅम मध्ये फक्त 6 ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅम म्हणजे आपल्याकडे 100 ग्रॅम मध्ये 30 ग्रॅम प्रोटीन आहे. तर आता जर कम्पॅरिझन होते 100 ग्रॅम मध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आणि साखर किती तर 57 ग्रॅम, म्हणून म्हटलं की असे प्रोडक्ट वापरले जातात ज्याच्यामध्ये फक्त साखर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे ब्रेडवर वापरते तर ऍक्च्युअली तुम्ही एवढ्या चम्मच साखरच टाकताय. सो ही एक स्प्रेडेबल कॅन्डी आहे, 160 ग्रॅम साठी 200 रुपये तुम्ही भरताय, म्हणजे नुसते साखरेसाठी पैसे भरताय अँड त्यातून तुम्हाला जे प्रोटीन मिळतंय ते पण इतक्या. त्यात जर तुम्ही हॅझलनटचं जर पर्सेंटेज बघाल तर इथं उल्लेख केलेला आहे हॅझलनटचं फक्त 13% पर्सेंटेज हॅझलनटचं आहे. मग ह्यासाठी एवढे पैसे का भरायचे, म्हणजे परत टेस्टसाठी भरतोय आणि साखरेसाठी आपण पैसे भरतोय खूप, कारण खूप चांगलं मार्केटिंग केलं जातं. त्याऐवजी आपल्याला नॅचरमोर चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन देईल. पुढे माल्ट बेस्ड प्रोडक्ट आहेत, आता नाव घ्यायची गरज नाही, पॅकिंगवरनं दिसतंय तुम्हाला. याच्यामध्ये 51% जे आहे माल्ट आहे आणि पुन्हा काय साखर आहे. जर तुम्ही ह्याला व्यवस्थित पाहाल ह्या प्रॉडक्टमध्ये तर इथे दिलेले आहेत की साखर किती आहे अँड 100 ग्रॅम मागं जर तुम्ही प्रोटीनचं प्रमाण बघाल तर प्रोटीन देखील तुम्ही पहा 20 ग्रॅमला 1.4 ग्रॅम आहे, 100 ग्रॅमला 7 ग्रॅम आहे, पुन्हा 100 ग्रॅमला आपलं 30 ग्रॅम आहे, जवळपास 4.5 पट प्रोटीन आपल्या ह्याच्यामध्ये जास्त आहे. ऍक्च्युली हे 2 चमचे बॉर्नव्हिटा नाही आहे कारण हा एवढे 4 चमचे साखर आहे. म्हणून परत लक्षात घ्या तुम्ही कुठे पैसे घालवत आहात आणि कुठे टाकू शकता. म्हणून पुन्हा तसे नूडल्स विकले जातात, नॉर्मल नूडल्सच्या जागी ओट्स नूडल्स घ्या ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल, फायबर मिळेल असा दावा केला जातो, पण हे किती चुकीचं आहे तुम्ही इथं वाचा. ह्यामध्ये फक्त 39% ओट्स आहे, बाकी 60% मैदाच आहे.
सो म्हणजे आणि प्रोटीन कुठलं ओट्सच्या माध्यमातून मिळणार प्रोटीन तुम्हाला हायलाईट केलंय, पण इथे तुम्ही विसरून जाता की इथे सोडियम जे आहे मिठाचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. म्हणजे आपण थोडस काहीतरी हेल्दी घ्यायला जातो. म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही नूडल्स खावेत नाही खावेत, हा तुमचा वैयक्तिक चॉईस आहे, पण तुम्ही नॉर्मल नूडल्स सोडून जे ओट्स नूडल कडे वळताय प्रोटीन बघून, तर त्यात काही नाहीये प्रोटीन म्हणण्यासारखं. उलट तुम्हाला जास्त प्रमाणात मीठ भेटणार आहे, सोडियम जे आहे त्याला मीठ म्हणता येईल, किंवा असे काही वेगवेगळे आर्टिफिशियल ऍसिडिटी रेग्युलेटर्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्या मुलांसाठी घातक आहेत. आणि आता एक धक्कादायक गोष्ट समजत आलेली आहे की लहान मुलं अशा एनर्जी ड्रिंक्स कडे पण वळत चाललेली आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन प्रेग्नेंट ऑर लॅक्टेटिंग वुमन. भरपूर ठिकाणी हे रेडबुल बॅन आहे, खूप साऱ्या कंट्रीज मध्ये बॅन आहे. याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅफेन आणि साखर ह्या दोनच गोष्टी आहेत. तुम्ही जर व्यवस्थित वाचाल कॅफेन आणि साखर, आणि याची जाहिरात केली जाते की हे तुम्हाला इट गिव्ह यू विंग्ज वगैरे असं म्हणजे तुम्हाला उडवतं, पण जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा एवढ्या जोरात आपटाल की चालणं देखील मुश्किल होईल. आणि का मुश्किल होईल, कारण ह्याचा जास्त जो साईड इफेक्ट आहे हा किडनीवर होतोय. आणि 100 रुपये मोजतात लोक एका वेळी पिण्यासाठी. मग आपलं नॅचरामोर त्या कम्पॅरेटिव्हली एक खूप चांगलं एनर्जी ड्रिंक तुमच्यासाठी राहणार आहे. म्हणून म्हटलं जातं की शुगर जे आयटम आहेत हे मुलं नुसती खात नाहीत तर ते ऍक्च्युअली पितात, आणि जे खूप घातक आहे. शुगरचा जास्त वापर केल्यामुळे काय काय होतं, तर सर्वात पहिलं शुगरचा जास्त वापर केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन थांबतं. म्हणजे कॅल्शियम जे हाडांमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे ते होत नाही, कारण साखर आणि कॅल्शियम जेव्हा एकत्र जाईल तेव्हा त्या दोघांचं शरीरामध्ये डेपॉझिशनसाठी असं समजा की भांडण होतं. आणि साखरेमुळे साखर हे असं आहे की कॅल्शियमचा रॉबर आहे, उलट भांडण तर होतच होतं, त्याचबरोबर जे तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम आहे. म्हणून तुम्ही बघा जे मुलं जास्त साखर खातात, आपण सगळ्यात जर बघू शकतो तर ते आपले मुलांचे दात किती लवकर खराब होतात. आता दात काय, दातांसाठी सर्वात महत्वाचं गोष्ट काय, तर कॅल्शियमच आहे. हे लगेच डॅमेज का होतं, बिकॉज शुगर इंटेक वाढला की दात डॅमेज होतात. तर मग हे आपल्या आपण तोंडात पाहतोय तिथं दिसतं, तर शरीरात काय होत असेल हाडांचं हा फक्त विचार करा. म्हणून शुगरला एक कॅल्शियम रॉबर म्हटलेलं आहे, ते तुमच्या हाडांची झीज करणार आहे, नुकसान करणार आहे. म्हणून मुलांना कधीच चहा कॉफी ह्या पेयांची सवय लावू नका, हे घातक आहे. ह्याचं म्हणजे फायदे आहेत का, नक्कीच प्रत्येक गोष्टी जर का एका म्हणजे व्यवस्थित प्रमाणात घेतल्या तर फायदा करतात, पण मुलांसाठी हे पेय तयार केलेली नाहीयेत, देण्याची काही आवश्यकता नाहीये. तिथेच आपण त्यांची लहान वयातच त्यांची आपल्याला टेस्ट डेव्हलप करावी लागणार आहे. आणि जेवढे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, जरी एनर्जी ड्रिंकचं मी तर रेडबुलचं एक्झाम्पल दिलं असेल, जेवढे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत म्हणजे तुमचं कोक असेल पेप्सी असेल, ह्या गोष्टी तुम्हीच जर का रेफ्रिजरेटरमध्ये आणून ठेवत असाल, त्याऐवजी जे आपल्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत म्हणजे कोकम असेल लिंबू सरबत असेल, ह्या गोष्टींकडे तुम्ही वळणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर शुगर जेवढी बॉडीमध्ये जाईल, सध्या आता आपण बघतोय कोविड सिच्युएशन आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या इम्युनिटी बद्दल काळजी करतोय, तर शुगर जेवढी जास्त जाईल तेवढी तुमची इम्युनिटी लो होणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे शुगर हे आपल्याला मुलांच्या डाएटमधून बाहेर काढायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे मुलांची झोप, कारण मुलांची जी वाढ होती ती झोपेच्या काळात जास्त होती. आणि आपलं जे नॅचरामोर आहे मुलांची झोप चांगली करायला ह्यामध्ये भ्राम्मी हा घटक वापरलेला आहे. जो मुलांना झोप चांगली ज्या मुलांना झोपेची समस्या आहे त्यांनी झोपताना नॅचरामोर घ्या, खूप फायदा होईल. सो स्लीप पॅटर्न्समध्ये तुम्ही बघू शकता वयानुसार भरपूर वेळा आपल्याला वाटतं आपण आपल्या झोपेनुसार मुलांच्या झोपेची तुलना करतो, तसं नाहीये. मुलांना झोप जास्त हवी, इवन आजच्या सेशनला मुलं आलेली आहेत, तर जर काही कॅटेगरी 3 वर्षापासून जे पुढे असेल तर 11-12 तास झोप असेल 3 ते 5 मध्ये, 5 ते 8 मध्ये 10 तास मिनिमम झोप झालीच पाहिजे, 8 ते 11 मध्ये 9 ते 10 तास 9 तास मिनिमम झाले पाहिजे, आणि 12 वर्षाच्या पुढे 8 तास मिनिमम झाले पाहिजे. त्यामुळे मुलांना 10-10 तासापर्यंत तुम्ही झोपवणं जर का मोस्टली बघायला गेलं तर अबाऊ 5 इयर्स हे गरजेचंच आहे, कारण झोपेतच त्यांची व्यवस्थित वाढ होणार आहे. आणि काही फूड आयटम्स मी जर सजेस्ट केलं मुलांच्या डाएटमध्ये तुम्ही वाढवू शकता, इझिली अवेलेबल आहेत. चिया सीड्स अवेलेबल आहेत, ड्रायफ्रुट्सच्या कुठल्याही स्टोरमध्ये मिळतील. सनफ्लॉवर सीड्स आहेत, सूर्यफुल बिया म्हणतो आपण, त्यानंतर भिजवलेले बदाम असतील, नारळ पाणी असेल. दुसरं काही ड्रिंक देण्यापेक्षा नारळ पाणी द्या, ते फायदा करेल. अंडी असेल, अंड्याचं पांढरा भाग पूर्ण योग म्हणजे संपूर्ण अंडं पण खायला काही अडचण नाही मुलांना. दही असेल, अक्रोड असेल, वेगवेगळ्या कलरचे डिझाईन करून तुम्ही सॅलड देऊ शकता. आवडीने खातात मुलं, मलाही 2 मुलं आहेत, आम्ही बघतोय तर सगळं व्यवस्थित खातात. आमच्याकडे चहा कॉफी वगैरे हा प्रकार होत नाही. त्याचबरोबर दाल पल्सेस, डाळी कडधान्य, घीचा वापर चांगला करा. फक्त ह्या गोष्टी निवडून घ्या, म्हणजे आज बाजारात सर्व प्रकारे तुम्हाला निवडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या माहिती तुम्ही घ्या.
आटा असेल वेगवेगळ्या प्रकारचा, म्हणजे फक्त एकच धान्य नको, वेगवेगळे धान्य पाहिजेत, एकच धान्य नको. आणि तुम्ही जेव्हा धान्याचा वापर कराल, मोस्टली भरपूर पालकांचं म्हणणं आहे की मुलं भाकरी खात नाहीत, तर मी इथं रिकमेंड करेल की मुलांना भाकरी बनवून देताना जेव्हा तुम्ही ती भाकरी तयार करतात, ते जे पीठ तयार पीठ मळतात, त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये ताकाचा वापर करायचा आहे. ताकाचा वापर केल्यामुळे काय होतं की भाकरी सॉफ्ट होते, त्याच्यावर तुम्ही तूप पण लावू शकता, मुलं आवडीने खातील. ओट्सचा वापर करा, राईसचा वापर करा, त्याचबरोबर फळांमध्ये ॲपल, ग्रेप, सर्व प्रकारचे फळ, ऑरेंजेस, बेरीज, गुवावा. आता आंब्याचा सीझन आहे, चांगली आंबे, म्हणजे चांगलं म्हणणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला ते शोधावं लागेल, मिळेल मार्केटमध्ये. त्याचबरोबर गाजर, टोमॅटो, काकडी, पालक, अँड जर तुम्हाला काही टेस्टी स्वीट्स द्यायचे असतील तर लाडू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू देऊ शकता, चिक्की देऊ शकता, स्मूदीज बनवू शकता. वजन वाढीसाठी सगळ्यात बेस्ट आहेत की स्मूदीज, वेगवेगळ्या पद्धतीचे स्मूदीज, त्यामध्ये तुम्ही नॅचरमोर चा एक चम्मच ऍड करून पण तुम्ही देऊ शकता. तो जर का तुमची मुलं हेल्दी असतील तर ॲज अ पॅरेंट तुम्ही हॅप्पी असणार आहेत. सो हेल्दी किड्स म्हणजे हॅप्पी पॅरेंट्स, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अँड इथे मी थांबतो, उद्याचं सेशन आहे आपलं असंच वुमेन्स हेल्थ, महिलांच्या आरोग्य संबंधित. जाता जाता एवढंच सांगेल, हर बच्चे की अपनी खूबी होती है, अपनी काबिलियत होती है और अपनी चाहत होती है. त्यामुळे कुठल्याही मुलाची तुलना कुठल्याही इतर मुलाशी करू नका. आपली स्वतःची तुलना जर दुसऱ्या कोणासोबत झाली तर आवडेल का? आणि मुलांना हे करण्याआधी आपण विचार केला पाहिजे, शेवटी ते मॅन्युफॅक्चरिंग आपलंच आहे, त्यामुळे त्याची कशा दुसऱ्यांबरोबर तुलना करण्यात काही पॉईंट राहत नाही. सो हे चार सप्लिमेंट्स आम्ही तुम्हाला रिकमेंड केलेले आहेत, ज्यामध्ये प्रोटीन पावडर, चॉकलेट प्रोटीन पावडर आहे, त्याचबरोबर इथे एक सोप मी तुम्हाला रिकमेंड केलेला आहे, आय केअर अँड पेस्ट. सो थँक्यू ऑल फॉर युअर पेशन्स लिसनिंग. अँड हे चार प्रोडक्ट्स मुलांसाठी खूप, म्हणजे तुम्ही जर का चांगलं काय मुलांना देऊ शकता, हे चार प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये जर डोळ्यांची समस्या असेल तरच आय केअर आपल्याला वापरायचं आहे, अदरवाईज फक्त तीनच प्रोडक्ट आहेत. थँक्यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग अँड विश यू सेहत बरकत मुस्कुराहट.